वित्त विभागाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या बातम्यांवर अजित पवारांनी ट्विट करत उत्तर दिले. चालू आर्थिक वर्षात योजनांसाठी आवश्यक एकूण 35,000 कोटी रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेसाठी पैसे कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही. या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित वस्तुस्थितीशी विसंगत राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप अजित पवारांनी ट्विटमध्ये केलाय. वित्त आणि नियोजन सर्व संबंधित विभाग तसंच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. आपण पाहतोय चालू आर्थिक वर्षात योजनेसाठीच्या रकमेची तरतूद आहे. तर वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोल कल्पित असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. लाडकी बहिणीच्या निधीबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण.